नमस्कार, मी शनाय शेख, दिनमार न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमार न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी होर्डिंग कोसळून मोठा अपघात, 3 जण ठार तर 7 जण गंभीर. पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून राजकीय पक्षांची चिखलफेक, शिवसेनेचं आंदोलन. पाणी कपातीच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक, महापालिकेत केली निदर्शने. आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरू. आता बातम्या सविस्तराने. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी होर्डिंग कोसळून मोठा अपघात झालाय. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 ते 9 जण गंभीर जखमी आहेत. होर्डिंग कटिंगचे काम सुरू असताना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास होर्डिंग तुटून खाली पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. या होर्डिंग खाली 7 जण सापडले असून 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 1 रिक्षाचालक आणि दुचाकी स्वाराचा समावेश आहे. या अपघातातील जखमींना ससून रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. होर्डिंग काढताना थेट मागील सपोर्ट काढल्याने पूर्ण होर्डिंग कोसळून हा अपघात झालाय. हे होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचं असल्याची माहिती आता समोर आली आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून राजकीय पक्षांची चिखलफेक सुरू असल्याने पाणी कपात नक्की होणार का, या संभ्रमावस्थेत पुणेकर आहेत. यावरून विरोधकांनी आंदोलन सुरू केली आहेत. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्यात आलंय. पुणे महापालिकेने दररोज 1350 MLD ऐवजी 892 MLD वापरावे असा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने सादर केला होता. पुणे महापालिकेतर्फे पाण्याचा वापर वाढत आहे. 2017-18 या वर्षात 18.71 DMC पाणी महापालिकेने वापरले तर नोव्हेंबर ते मार्च या 5 महिन्यात पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे. तशातच टेमघर दुरुस्तीचं सुद्धा काम चालू असल्याने 1.75 TMC पाणी साठा कमी आहे अशी माहिती पाटबंधारे खात्याकडनं या बैठकीत देण्यात आली आहे. त्यावर चर्चा होऊन पाणी काटकसरीने वापरा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. पण पाणी कपात नक्की होणार का हा निर्णय झाला नाही. या संभ्रमावस्थेतच पुणेकर आहेत. यावरून पालकमंत्री महापौर यांची मतेही वेगळी असल्याने विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून विरोधकांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्यात. यावेळी शहराध्यक्ष चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यांनी यथोचित सालाबाद प्रमाणे याही वर्षी त्या धरणाची पूजा केली आणि पूजा केल्यानंतरही आज पाणी कपातीचा ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिला 2-3 दिवसातच पाणी कपातीचा निर्णय हा पुणेकरांवर अन्यायकारक आहे. आत्तापर्यंत अनेक सत्ताधारी या पुणे महानगरपालिकेत अनेक पक्षाचे वेगळ्यावेगळ्या पक्षाचे येऊन गेले पण असा निर्णय कधीही पुणेकरांच्या बाबतीत घडला नाही. 100 नगरसेवकांचं या ठिकाणी बहुमत पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर 13.5 LMD पाणी हे आज पुणे शहराला मिळतं आहे आणि दरडोई आपण पूर्वी तर 250 लिटर पाण्याचं दरडोई पाणी होतं मानसी, आज त्याचं प्रमाण 135 लिटरवर आलं आहे. आणि ते होत असतानासुद्धा ज्या कालव्यांमधनं गळती होते परवासुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे की अनेक वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी हे सगळं कालव्यांची गळती आणि फुटीरता दाखवली होती पण त्याच्यामध्ये कोणतंही काम न करता आज पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ का आणताय तुम्ही. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणातील उर्वरित पाणी साठा लक्षात घेऊन कालवा समितीची बैठक झाली आणि या बैठकीत पुण्यातील 15% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. सत्ताधारी भाजपने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सत्ताधाऱ्यांचा निषेध करत
पुणेकरांवर लादलेल्या पाणी कपाती विरोधात आंदोलन केलंय. पुढील वर्षभराची पुणे शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेता 15% पाणी कपातीचा निर्णय काल कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. सत्ताधारी भाजपने पुणे शहरात लादलेल्या या पाणी कपातीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलाय. ये सरकार लुटेरी हे, ये सरकार निकम्मी हे अशा घोषणा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने दिल्यात. पुणेकरांवर झालेल्या पाणी कपातीचा निर्णय अन्यायकारक असल्याचं मत यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी व्यक्त केलंय. भाजपची फसवी नीती आहे, याच्यात सुद्धा आकड्यात फसवा फसवी चालली. ही पाणी कपात नाही, पाणी चोरी आहे. याच्यामध्ये 1600 MLD पाणी उचललं जात होतं, ते 1100, म्हणजे ही 30% झाली आहे. ही घोषित 30%, अघोषित किती होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं जी कालव्यातून पाणी चोरून देत होते, तो कालवा फुटून ही चोरी समोर आल्यामुळं आता ह्यांना पाणी कपातीचं नाटक करावं लागतं. यांची चोरी उघडकीस आल्यामुळं हे नाटक चाललेलं आहे. खरं तर 200 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये उचलले गेले 24/7 साठी. 24/7 जर तुम्ही राबवताय तर पाणी कपात करायची गरजच काय आहे? याचा अर्थ यांना 24/7 मध्ये अजिबात रस नाही आहे. त्याच्या निविदामध्ये जो 1000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होता त्याच्यामध्ये रस होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने हा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि त्याच्यामुळं आज त्यांना त्याच्यात पैसे खाता येत नाही. त्याच्यामुळं ही पाणी कपात त्या पुणेकरांवर लादतायत आणि याचाच आम्ही विरोध करण्यासाठी या ठिकाणी आज जमा झालेलो आहे. तसेच या आंदोलनात काँग्रेसनेही सहभाग घेऊन या पाणी कपातीचा निषेध केलाय. या भाजपच्या नेत्यांना यांच्या कथनी आणि करणीमध्ये फार मोठा फरक आहे. यांची खोटं बोलणं, विश्वासघात करणं, लोकांना फसवणं हा भाजपनं संघाचा हा नियमच आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर भाजपने ह्या पुणेकरांना आश्वासन दिलं होतं की आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या, आम्ही मुबलक पाणी देऊ, 24 तास पाणी देऊ, स्वच्छ पाणी देऊ आणि कमी दराने देऊ. असं बोलणारं भाजप आता आपला शब्द फिरवते, यू टर्न करते. या ठिकाणी 30% कपात करून हा पुणेकरांवरती एक प्रकारचा अन्याय. आम्ही दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी त्यांना कपात करू देणार नाही, कारण की धरणामध्ये मुबलक पाणी पुरवठा आहे, उजनी धरणामध्ये पण पाणी पुरवठा आहे. ह्यांच्या चुकीच्या नियोजनामुळं पुणेकराला विडी धरायचं काही कारण नाही आहे. पुणेकरांनी तुम्हाला भरभरू मत दिल्यात, तुमच्या आटी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे सर्व, आणि अशा पुणेकरांना तुम्ही विश्वासघात करताय. आम्ही हे कधी सहन करणार नाही आणि ही कपात होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची आमच्या दोन्ही काँग्रेसची तयारी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. आता थेट गुरुने शिष्येवर अत्याचार केलाय. बरे 1-2 नव्हे तर ते 6-7 मुलींचं शोषण या नराधाम शिक्षकाने केलंय. चाकणच्या मैदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत 2 वर्षापासून हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. पीडित मुलीने याची तक्रार करूनही मुख्याध्यापकांनी प्रकरण दडपलं होतं. नराधम शिक्षकाचे बालाजी डोंबे तर मुख्याध्यापकाचे नितीन जाधव असं नाव आहे. या दोघांसह अन्य 2 शिक्षकांवरही चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच जिल्हा परिषदेने या चौघांचं निलंबन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. डोंबे विद्यार्थिनींना शाळेतील एका खोलीत आणि घरी बोलावून असे चाळे करत होता. तसेच मुलींना ब्ल्यू फिल्म दाखवण्यापर्यंत त्याची मजल होती. 1 ऑक्टोबरला काही मुलींनी एकत्रित येऊन याची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली, पण त्यांनी यावर पडदा टाकला. अखेर प्रकरण जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचले आणि या शाळेतील शिक्षकांचे बिंग फुटले. याची कंप्लेंट हा अनेक वर्ष चालू होता असं त्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे. नन्ही कल्ली म्हणून एक संस्था आहे, त्यामध्ये शिक्षक आहेत. त्यांनी त्या शिवणना कंप्लेंट केली. शिवण कंप्लेंट केल्यानंतर तो त्याची कंप्लेंट गट शिक्षणाधिकाऱ्याखाली आणि मुख्याध्यापकापर्यंत आली. परंतु मुख्याध्यापक आल्यानंतर मुख्याध्यापकांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, कमिटी, विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा व्यवस्थापन यापैकी कोणालाही कल्पना दिली नाही. हे प्रकरण दडपून ठेवण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे हा गुन्हास्पद प्रकार आहे. ज्या 7-7 मुलीवरती अत्याचार झाले त्याच्यामध्ये अगदी अपंगासहित त्यांनी अत्याचार केलेले आहेत आणि यापूर्वी हा शिक्षक क्रिमिनल आहे. याच्यावरती याची चौकशी करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठीशी घालणारे जे शिक्षक असतील त्यांना ज्यांनी पाठीशी घाल त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. याची पूर्ण शासनाची चौकशी करावी आणि या 5वी 6वी 7वी ह्या वर्गांची संपूर्ण बाकी यांची चौकशी करून त्यामार्फत कारवाई करावी असे आमची सगळ्या ग्रामस्थांची, ग्रामपंचायत सरपंचांची मागणी आहे. हा प्रकार लक्षात म्हणजे की आमच्यापर्यंत कधीही शेवटपर्यंत सांगितलं नाही. हा शिक्षकांनी दडपून ठेवलेला प्रकार आहे, त्याला जबाबदार आहे. या ठिकाणी अनेक वर्ष असणारे शिक्षक सुद्धा आहेत.
चौकशीनंतर नराधम शिक्षकाच्या छाती दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर पोलिसांनी या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक केली आहे. तर या शाळेमध्ये एक बालाजी लिंबाजी डोंबे म्हणून जे शिक्षक होते ते मुलींच्या बाबतीत थोडस छेडछाडचा प्रकार, लैंगिक छेडछाडचा प्रकार केला जात होता असं त्याच्या बाबतीत तक्रारीमध्ये FIR मध्ये पण म्हटलं गेलेलं आहे. आणि ही गोष्ट गेल्या 2 वर्षापासून चालू आहे असं FIR मध्ये म्हटलं गेलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. परंतु स्वतः जेव्हा मी आता स्कूलमध्ये भेट देऊन मुलींशी चर्चा केली त्यावेळेला कुठंतरी याच्यामध्ये सत्यता आढळून आलेली आहे. आणि मुली अतिशय लहान असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींचा तेवढा अर्थ कळलेला नाही आहे. आणि कुठंतरी त्या इतके दिवस घाबरून कुणालाच ह्या गोष्टी बोलत नव्हत्या. परंतु नांदी फाउंडेशनच्या काही शिक्षिका तिथं जात होत्या, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ती मुख्याध्यापकांना वगैरे पण सांगितली. तर त्यांनीही ताबडतोब त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं होतं, परंतु ती त्यांनी घेतली गेलेली नाहीये. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई, कोल्हापूर, ठाण्यासह पुण्यात 40 घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून अटक करण्यात आली आहे. हर्षद उर्फ पक्या गुलाब पवार व 24 राहणार निकटे वस्ती घोटावडे फाटा आणि त्याचा साथीदार निलेश मधुकर देशमुख वय 38 राहणार लक्ष्मी सोसायटी रुपीनगर तळवडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 522 ग्रॅम सोन्याचे दागिने, 880 ग्रॅम चांदीचे दागिने, मोटारसायकल असा 17 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हर्षद पवार आणि दिनेश देशमुख यांनी हडपसर, विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, बिब्बेवाडी, कोरेगाव पार्क, मुंडवा, हिंजवडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 26 घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले होते की रेकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहेत घरफोडी करणारे यांचं आपण काटेकोरपणे चेकिंग करायला पाहिजे. आणि ही आमची मोहीम सुरू असताना युनिट 1 चे कर्मचारी गजानन सोनुने यांना एक माहिती मिळाली की 2 गुन्हेगार आहेत, त्यांनी पुणे शहर परिसरामध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे केलेले आहेत. त्या गुन्हेगारांचा माग घेण्यात आला आणि त्यांना पकडण्यात आलं. त्यामध्ये एक हर्षद उर्फ पक्या गुलाब पवार हा सध्या दिवा जिल्हा ठाणे येथे राहतो आणि दुसरा आरोपी जो आहे तो दिनेश मधुकर देशमुख हा निगडी येथील राहणार आहे. या 2 आरोपींकडून त्यांना आपण विचारपूस केली, त्यांचं इंट्रोगेशन केलं, त्यामधून पुणे
शहर पोलीस आयुक्तालयातील एकूण घरफोडीचे 26 गुन्हे त्यांच्याकडून निष्पन्न झालेले आहेत. या गुन्ह्याच्या तपासांमध्ये या आरोपींकडून आपण 522 ग्रॅम सोनं, त्याचप्रमाणे चांदीचं 880 ग्रॅम आणि एक मोटरसायकल असा 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो आपण जप्त केलेला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम यांच्याकडनं करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी PMRDA राबवण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचं काम टाटा आणि सिमेन्स कंपनीला देण्याबाबत बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आलंय. सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे संकल्पना करा, बांधा, गुंतवणूक करा, चालवा आणि हस्तांतरित करा तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. PMRDAने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाची मार्गिका उन्नत असणार आहे. एकूण 23 किलोमीटर लांबी असलेल्या या प्रकल्पासाठी 8,313 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणांतर्गत आणि खासगीकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे संकल्पन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातनं आणि टाटा सिमेंट्स यांच्या खासगी गुंतवणुकीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. आणि प्रत्यक्षात मात्र पेट्रोलचे दर हे कमी झालेत, मात्र ते दर 5 रुपयांनी नाही तर ते दर झाले 4.35 रुपयांनी कमी झालेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किमतींमुळे सामान्य जनता हैराण झाली होती. आज त्यांना काहीसा दिलासा मिळालाय, मात्र हा दिलासा जास्त दिलासादायक नाही, कारण आजही पेट्रोलचे दर 86.78, डिझेलचे दर 76.07 आणि पॉवर पेट्रोलचे 89.54 आहेत. आजही सर्वसामान्य जनता पेट्रोल दरांमुळे मेटाकुटीस आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती. या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे सर्वसामान्य माणूस मात्र मेटाकुटीस आला होता. या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात 5 रुपयांनी हे दर कमी झालेले नाही आहेत, 4.35 रुपयांनी हे दर कमी झालेले आहेत. कालचा पेट्रोलचा भाव हा 91.13 पैसे असा होता आणि आज जो पेट्रोलचा दर आहे तो 86.78 आहे. 76 पॉईंट डिझेलचा जो दर आहे 76.07 आहे आणि पॉवर पेट्रोलचा जो दर आहे 89.56 असा आहे. तर 5 रुपयांनी ही जी कपात करण्यात आली आहे किंवा दरांमध्ये कपात करण्यात आली असं जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं सांगितलं जात होतं, तर ती 5 रुपयांनी दरांची कपात झालेली नाही तर 4.35 रुपयांनी ही दर कमी झालेली आहे. कॅमेरामॅन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराने कार चालकाला दगडाने मारहाण केली आहे. पिंपरीमध्ये ही घटना घडली आहे, त्यामुळे पिंपरी पोलिसांचा धाक सध्या उरलाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. हॉर्न वाजवला एवढ्या क्षुल्लक कारणावरून चालकाने दगडाने मारहाण केल्याची घटना 3 ऑक्टोबरच्या रात्री पिंपरीतील ताथवडे येथे घडली आहे. हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. गजानन वीरकर असं जखमी चालकाचं नाव आहे. चारचाकीतून निघालेल्या गजानन यांनी हॉर्न वाजवला, त्यानंतर दुचाकीस्वारांनी दमबाजी करत तू हॉर्न का वाजवतोस असा प्रश्न विचारला. वाद नको म्हणून कार घेऊन गजानन वीरकर पुढे गेले, त्यानंतर दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला आणि कार अडवून दगडाने आणि हाताने मारहाण केली आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या दोघांनीही गजानन वीरकर यांच्या कारच्या काचाही फोडल्यात आणि दार चेपवलंय. वाकड पोलिसांनी या प्रकरणी दुचाकीस्वारांना अटक केली आहे. 4 तासांपूर्वीच मोबाईल लुटण्यासाठी पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवण्याची घटना घडली होती. आता हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चालकाला मारहाण करण्यात आली आहे, त्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मुंबईत गुरुवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्र्यांनी पुण्याच्या पाण्यात 15% कपात करण्याचा निर्णय घेतलाय. पालकमंत्र्यांसह खासदार आणि आमदार बैठकीला उपस्थित होते, मात्र त्यांच्यापैकी कोणीही या निर्णयाला विरोध केला नाही. खडकवासला धरण साखळीत समाधानकारक पाणीसाठा आहे, मात्र त्यापुढील धरणांमध्ये आवश्यक तेवढा पाणीसाठा नाही आहे. तो साठा काटकसरीने वापरावा लागणार आहे असं समर्थन करत पुण्याच्या पाण्यात कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुण्याच्या पाण्यात दर 200 MLD म्हणजे जवळपास 15% कपात होणार आहे. यावर शिक्कामोर्तबही झालाय. पुण्याचे आमदार असलेले बापट किंवा कुलकर्णी यांनी बैठकीत काहीही मत व्यक्त केले नाही. महापालिका आयुक्त सौरभ राव, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता VG कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेशही मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत, मात्र त्यासाठी 8 दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जाते. भगवी वस्त्र परिधान केल्याने पुरोगाम्यांनी समजून घेतले नाही आणि भगव्या वस्त्रांमुळे विवेकानंदांना आपले मानणाऱ्यांनीही विवेकानंद पूर्ण समजून घेतले नाही, हे दुर्दैव आहे असं प्रतिपादन लेखक आणि विवेकानंद यांचे अभ्यासक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केलंय. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त स्वामी विवेकानंदांची खरी ओळख या व्याख्यान आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉक्टर दाभोळकर यांनी स्वामी विवेकानंद यांची अनेक अपरिचित पैलूंची ओळख करून दिली आहे. गोहत्या, जरट विवाह, पुरोहितशाही, स्त्री पुरुष समानता याबाबत विवेकानंद यांची मते परखड होती असं दाभोळकर यांनी विवेकानंद यांच्या भाषणांचे पत्रांचे संदर्भ देत सांगितलंय. आणि त्या दिवसाचं वर्णन त्याने लग्न स्वामी विवेकानंद या आपल्या ग्रंथात केलेला आहे. तो म्हणतो माझा भाऊ दळ, माझा भाऊ खूप दमला होता, तो विश्रांती घेत होता, श्रोत्यांना वाटत होतं त्याची बहुतेक योगा अभ्यासात काहीतरी चाललेलं आहे, परंतु त्याची डुलकी लागली होती. तो म्हणतो माझ्या भावाने डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं भाऊ मला ओळखलंस का, आणि पुढे म्हणाला मी सेंट पॉल प्रमाणे धर्माचा वेड बांधलेला एक विचारवंत, धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही, हे शब्द महेंद्रनाथाने लिहिलेले आहे. वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या सतर्क पुणेकर ॲपचा वापर करून तक्रार केल्यास नाव, तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळते. यामुळे तात्काळ मदत करणं शक्य होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप वापराच्या माध्यमातून वाहतूक पोलीस दिवसेंदिवस टेक्नोसेवी होत असून ऑनलाईन तक्रार सोडविण्यावर भर दिला जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसाकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या सतर्क पुणेकर ॲपचा नागरिकांनी वापर केल्यास कारवाई करणे सोपे जाणार आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून तक्रारदाराचे नाव, पाठवलेल्या फोटोची वेळ, ठिकाण आणि तारीखही समजते. वाहतूक पोलिसांना ह्यामुळे माहिती समजणे सोपे जाऊन कारवाई करता येते. ॲपच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यावर कारवाई करणे सुलभ जाते. ह्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या ॲपचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी होर्डिंग कोसळून मोठा अपघात, 3 जण ठार तर 7 जण गंभीर. पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून राजकीय पक्षांची चिखलफेक, शिवसेनेचं आंदोलन. पाणी कपातीच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक, महापालिकेत केली निदर्शने. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरू. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.